म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवरा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. कुठल्याही खाद्य संस्कृतीकडे जर आपण बारकाईने बघितलं की त्याच्यानंतर त्याचा विस्तार आपल्या लक्षात यायला लागतो. म्हणजे कुठल्याही देशाची खाद्य संस्कृती त्याच्यामध्ये ती बनण्यामागे खूप सारे घटक असतात. तिथे उगवणारे पिकं, तिथलं वातावरण, तिथल्या आवडीनिवडी, तिथल्या परंपरा हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं ती खाद्य संस्कृती उभी राहिलेली असते. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, कारण की मी बऱ्याच वर्ष बाहेर पण काम केलं, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांबरोबर काम केलं आहे वेगवेगळ्या नॅशनॅलिटीच्या, की प्रत्येकाच्या चवी आवडीनिवडी वेगळ्या आहेत खाद्यसंस्कृतीच्या. पण त्याचबरोबर असे पदार्थ प्रत्येक खाद्यसंस्कृतीत आहेत ज्या आपल्याला आवडू शकतात, आपल्या चवीशी मिळते जुळते असे पदार्थ नक्कीच आहेत, फक्त त्याचा शोध घेण्याची जरूरत असते. तुम्हाला एक सांगू का की मी जरी चहा जरी पित असलो ना तरी माझा एक ट्रॅक चालू असतो की आता बाजारात सध्या हा सीझन चाललेला आहे, याचा सीझन आहे, याच्यापासून एखादी मेक्सिकन डिश छान होईल किंवा याच्यापासून काहीतरी वेगळं करता येईल आपल्याला, असा हा ट्रॅक चालू असतो. त्यात खूप एन्जॉयमेंट असते, आनंद असतो. मंडळी, आजही आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत. आजची थाळी एकदम झकास असणार आहे. ती कोणती असणार आहे त्याच्याबद्दल बोलूया आपण, पण त्याच्यासाठी आपल्याला किचनमध्ये जायला लागेल. चला तर जाऊया किचनकडे. मंडळी, आज आपण बनवणार आहोत बर्मीज थाळी. ही हा जो बर्मा ही जी कंट्री आहे याच्यावरती, म्हणजे हे जे फूड कल्चर आहे बर्माचं, त्याच्यावरती इन्फ्लुएन्स आहे थायलंड, चायना आणि इंडिया. म्हणजे या तिन्ही देश त्याला घेरून आहेत आणि त्या तिन्ही देशाचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे बर्मीज कल्चरमध्ये. आता बर्मामध्ये कसं आहे की कसं आहे म्हणजे वेगळं, आता इंडियामधला म्हणजे भारतामधला जो आहे त्याचा त्याच्यावरचा प्रभाव म्हटलं तर त्याच्यामध्ये आता हळद वापरली जाते, तिथे समोसे मिळतात, बिर्याणी मिळते. त्याचबरोबर थायलंड आणि चायनाचं, म्हणजे चायनाचे तिथे सोया सॉस, नूडल्स या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. आणि थायलंडमधले बरेचसे वेगवेगळे नॉनव्हेज प्रकार आहेत, प्रॉन्स आणि पिकल्स वगैरे हे थायलंडचे, याचा वापर बर्मीज फूडमध्ये झाला. त्याच्यामुळे या तिन्ही ज्या देश आहेत त्याचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर खूप छान दिसतो आणि खूप त्याच्या अशा वेगळ्या डिशेस तयार झाल्या आहेत बर्माच्या. तर आपण सगळ्यात आधी जी करणार आहोत, सगळ्यात फेमस आणि सगळ्या जगभरामध्ये पॉप्युलर असलेली त्यांची डिश आहे खाऊसवे म्हणून, तर ते बर्मीज खाऊसवे आपण करणार आहोत. तो आज अर्थात आपण आज जी आहे रेसिपी व्हेज रेसिपी आहे त्याच्यामध्ये चिकन, प्रॉन्स, बाकीच्या पण गोष्टी घटक आपल्याला ॲड करता येतील. ज्याला आवडत असेल त्यांनी ते करावे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण इथे उकडून घेतलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बेबी कॉर्न्स आहे, फरस बी आहे, आपण नंतर फ्लावर घेतलेलं आहे, गाजर आहे, या गोष्टी घेतलेल्या आहेत. नंतर इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे, तळून घेतलेले आहे, नूडल्स आहेत, भाजलेलं बेसन घेतलेलं आहे मी इथे, इथे कांदा आहे, नूडल्स आहेत वाफवलेल्या, नंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, इथे कोथिंबीर आहे, तळलेला कांदा आहे, स्प्राऊट्स आहेत, बीन स्प्राऊट्स, लाल मिरची आहे, तेजपान आहे, कढीपत्ता आहे, नंतर लिंबू आहे, सोया सॉस आहे, त्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे आपण तळून घेतलेली हिरवी मिरची, नंतर लेमन ग्रास आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, तळलेलं लसूण आहे, नंतर धणेपूड, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. आता बघा याच्यामध्ये एकाच ठिकाणी आपल्याला तेजपान पण वापरतो आहे, कढीपत्ता पण वापरतो आहे, त्याचबरोबर सोया सॉस पण आहे, नारळाचं दूध आहे, असं हे कॉम्बिनेशन आहे. खूप मस्त अशी ही डिश आहे. ही डिश आता एवढे सारे घटक का दिसतात त्याच्यामध्ये, अर्धे याच्यातले घटक ते टॉपिंगचे घटक आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत, एक खाऊसवे म्हणजे एक सूपचा प्रकार आहे हा, पूर्णान्नाचं सूप त्याला म्हणू आपण. म्हणजे ते लिक्विड आपण कोकोनट मिल्क बरोबरचं एक लिक्विड सूप तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये
भाज्या घालणार आहोत, तळलेले नूडल्स आहेत, वाफवलेले नूडल्स आहेत, याच्यामध्ये राईस पण घालता येईल. तुम्हाला चिकन आवडत असेल तर चिकन टाकता येईल, पनीर टाकायचं असेल तर थोडंसं ग्रिल केलेलं पनीर टाकता येईल याच्यात. त्याच्यावर टॉपिंग आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहेत, पण काही याच्यातले घटक ते मात्र लागणारच आहेत, जसं की लसूण आहेत आणि आपण तळलेला कांदा घेतलेला आहे, शेंगदाणे आहेत. आपण ते बघूया एकदा. सगळ्यात आधी आपण जे आपल्याला सूप तयार करायचं आहे, खाऊ सूप आहे, त्याचा बेस तयार करूया. बेस तयार करायचा म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी थोड्या परतून घ्यायच्या आहेत, आपल्याला कांदा मिरची वगैरे परतून घ्यायचं आहे. तेच त्याची सुरुवात करूया. एका बाजूला पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकतोय तेल. याच्यात एक 1.5 चमचा लसूण टाकलेला आहे आणि 1 चमचा आलं टाकणार आहे मी याच्यात. बरं, बर्मीज माणसं, पण ती म्हणजे खूप आदरातिथ्य करणारी माणसं आहेत बरं का. म्हणजे त्यांना अशी जसं म्हणजे त्याला लहान मुलं मोठ्यांचा आदर करणारी असं त्यांचं कल्चर आहे. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे एखादा बर्मीज माणूस आला, कोणी गेस्ट आला, जर तुम्ही त्याला विचारलं समजा की तुम्हाला काय प्यायचं आहे, कुठलं ड्रिंक देऊ तुम्हाला, ते म्हणतील तुमच्याकडे असेल ते द्या. ते असं म्हणणार नाही की हेच पाहिजे पर्टिक्युलर, तुम्हाला अडचणी टाकणार नाही ती मंडळी. थोडी हिरवी मिरची टाकली आहे, सुक्या लाल मिरच्या, टाकणार मी याच्यात कांदा. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बर्मीज फूडमध्ये पण तसंच आहे की यांचं कसं आहे की भरपूर अकॅम्पनिमेंट सॉसेस असतात सोबत, पिकल्स असतात, नॉनव्हेज पिकल्स असतात आणि सॉसेस असतात चिली, त्याच्यामध्ये फिश सॉस असतो, फिश आणि प्रॉन्स याच्यापासून तयार केलेल्या सॉसेस असतात, याचा सगळ्याचा वापर होतो. आणि जेवताना पण खाली असे छोटे टेबल असतात ना, लाकडाचे टेबल, तेथे खाली बसून सगळी मंडळी, घरची मंडळी एकत्र बसून जेवतात छान. त्याच्यात टाकतो थोडा लेमन ग्रास, 1 चमचा टाकलेला आहे बारीक चिरलेला लेमन ग्रास. आता याचा सगळ्याची आपल्याला पेस्ट करायची आहे, पण त्याच्या आधी थोडं याला परतून घेतो व्यवस्थित. गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण टाकतोय मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यात थोडं पाणी टाकतोय. बस आता याला वाटून घ्यायचं आहे, याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर आपला जो खाऊ सूप आहे त्याची पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. आणि या बर्मीज थाळीसाठी आपण आपली जी पहिली रेसिपी आहे बर्मीज खाऊ सूप ही ॲक्च्युली पूर्णांनाचीच रेसिपी आहे. म्हणजे ही एक हा एक बोल, खाऊ सूपचा बोल म्हणजे एक थाळीच आहे ॲक्च्युली. तर या थाळी याच्यासाठी आपण काय केलं, एक पेस्ट तयार करून घेतली आहे. ही पेस्ट जी तयार केली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, लाल मिरची आहे, आलं लसूण टाकलेलं आहे, या सगळ्या गोष्टी परतून त्याला आपण त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस करू आपण. त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकू याच्यात तेल. आता बघा ही कशी आहे, एक पूर्णांनाची रेसिपी आहे. तुम्ही जर 10 लोकांना किंवा 5 लोकांना घरी बोलवणार असाल तर एक फुल मील डिश म्हणून आपल्याला याला करता येईल. म्हणजे काय, थोडी तयारी आहे याच्यामध्ये, पण एक डिश केली की इनफ आहे. त्याच्यानंतर एखादं डेझर्ट करायचं, बस दॅट्स इट. टाकू तेजपान आणि कढीपत्ता, त्याचबरोबर हळद आणि लाल तिखट आत्ताच टाकतोय, म्हणजे थोडंसं ते व्यवस्थित शिजेल पण आणि कलर पण व्यवस्थित येईल त्या दृष्टीने. आता टाकणार आहे ही पेस्ट
आता यात टाकणार मी थोडं पाणी. आता याच्यामध्ये थोडे धणे जिरे पूड टाकू आपण. बस आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं भाजलेलं बेसन. भाजलेलं याच्यासाठी की भाजल्यानंतर तो त्याचा एक अरोमा येतो, खूप छान असा फ्लेवर येतो बेसनचा, तो आपल्याला त्याच्यामुळे मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन टाकल्यानंतर त्याला थोडासा थिकनेस येणार आहे. एक 2 ते 3 चमचे मी बेसन टाकलं याच्यामध्ये, भाजलेलं बेसन टाकतोय. आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यामध्ये आता टाकतोय आपण नारळाचं दूध. एक 200 ml टाकलेलं आहे याच्यामध्ये मी. काय मस्त रंग आलाय. त्याचबरोबर याच्यामध्ये जाणार आहे मीठ आणि थोडासा सोया सॉस. त्याच्यात टाकूया भाज्या. लिंबू वगैरे आपण याच्यात टाकणार नाही होत आत्ता. जेव्हा आपलं जेव्हा मील आपण सर्व करू, जेव्हा खाऊसवे सर्व करू, त्यावेळी आपल्याला लिंबू टाकायचा आहे. बाकी काय याच्यात हवं आहे का तेवढं एकदा बघून घेऊया. थोडस मीठ पाहिजे. थोडस जीरा पण चालेल. वा, एकदम फ्लेवरफुल आणि मस्त झालेला आहे सूप. आता याला सर्व कसं करायचं आहे? तर काय नाही, आपल्याला हे नूडल्स वगैरे घ्यायचे आहेत, हे काय बोलमध्ये टाकूया आपण. सर्विंग बोलमध्ये नूडल्स टाकायचे आहेत आपल्याला. पहिले खाली थोडे फ्राईड नूडल्स पण टाकू आपण. त्याच्यामध्ये हे सूप आहे हे टाकायचं आहे आपल्याला. एकदम पोटभरीच आहे. आता याच्यावरती वेगवेगळे टॉपिंग्स, स्प्राउट्स टाकलेले आहेत आपण, त्याचबरोबर फ्राईड अनियन्स, याच्यामुळे खूप छान चव येते. कोथिंबीर, त्याचबरोबर तळलेले लसणाचे तुकडे. आहा वा, तसं हे तिखट आहे पण तरी पण आणखीन चव हवी असेल किंवा आणखी थोडं स्पायसी आवडत असेल, थोडं तिखट आवडत असेल, तर थोड्याशा फ्राईड मिरच्या, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू. हा क्या बात आहे, मस्त लागणार आहे. बस तयार आहे आपली बर्मीज डिश, बर्मीज खाऊसवे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बर्मीज खाऊसवे साठी लागणारे साहित्य: उकडलेल्या भाज्या, नारळाचं दूध, तळलेले नूडल्स, भाजलेला बेसन, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले नूडल्स, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, तळलेला कांदा, मोड आलेले मूग, सुक्या लाल मिरच्या, तमालपत्र, कढीपत्ता, लिंबू, सोया सॉस, तळलेली हिरवी मिरची, लेमन ग्रास, हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेला लसूण, तळलेला लसूण, धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण, 1 चमचा आलं, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरच्या, कांदा आणि 1 चमचा लेमन ग्रास घालून नीट परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात थोडस पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. एका कढईमध्ये तेल गरम करून तमालपत्र, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, तयार पेस्ट, पाणी, धनेपूड, 2 ते 3 चमचे भाजलेलं बेसन, नारळाचं दूध, मीठ, सोया सॉस, वाफवलेल्या भाज्या आणि जिरेपूड घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सूप बनवून घ्यावं. एका सर्विंग बाउल मध्ये वाफवलेले नूडल्स, तळलेले नूडल्स, त्यावर तयार केलेला सूप, मोड आलेले मूग, तळलेला कांदा, कोथिंबीर, तळलेल्या लसणाच्या पाकळ्या, तळलेले मिरचीचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून बर्मीज खाऊसवे ही डिश तयार करावी.
आपण बर्मीज थाळीमधली आपली जी पहिली डिश आहे ती बघितली आपण, बर्मीज खाऊसवे. आता बघूया पुढची डिश, दुसरी डिश. ती आहे बीन स्प्राउट्स आणि पत्तागोबीपासून एक स्टार्टर तयार करणार आहोत आपण. म्हणजे थोडक्यात काय, अहो आपण जसं कांद्याची भजी करतो ना, तशाच प्रकारची ही बर्मीज भजी आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय वापरतो आहे, आपण मूग वापरणार आहोत, मूळ आलेले मूग त्याच्यापासून करतो आहे आणि पत्तागोबीपासून करणार आहोत. खूप मस्त असतात पण या, नक्की करून बघा. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आपण इथे पत्तागोबी घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, म्हणजे एक लांब लांब चिरलेली. बीन स्प्राउट्स घेतलेले आहेत, मैदा आहे, नंतर इथे कोथिंबीर आहे, नंतर बेसन घेतलेलं आहे, इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे, नंतर मीठ आहे, हळद आहे, लसूण आहे आणि आलं आहे. थोडं थोडंकं साहित्य आहे पण डिश मात्र एकदम भारी आहे. ती पण एकदम सोपी आहे. आपण मैदा आणि बेसन समान प्रमाणात घेणार आहोत. टाकणार आहोत मीठ, हळद, बारीक चिरलेलं आलं एक चमचा आहे, त्याचबरोबर लसूण तेवढंच आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. एक एक वाटी आपण बेसन आणि मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक एक चमचा आलं लसूण टाकलेलं आहे, हिरवी मिरची पण एक चमचा टाकलेली आहे, थोडीशी हळद एक दोन चिमूट हळद टाकलेली आहे, मीठ आवश्यकतेनुसार आपल्याला टाकायचं आहे आणि आता याच्यात टाकणार आहे कोथिंबीर. आणि याला काय करायचं आहे आपल्याला, याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. बस आता एक झटपट रेसिपी बघतोय आपण. बीन स्प्राउट्स आणि कोबीपासून एक स्टार्टर तयार करतोय, एक बर्मीज भजी तयार करतोय आपण. त्याच्यासाठी आपण बेसन आणि मैदा एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आलं लसूण टाकलं आहे एक एक चमचा, थोडी आपण हळद टाकली, मीठ टाकलं, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकलेली आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे मी. याला एकत्र करतोय आणि आता थोडंसं हे एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी हे स्प्राउट्स, मोड आलेलं मूग एक वाटी टाकली आहे, छोटी एक वाटी, आणि इथे आपण स्प्राउट आणि पत्तागोबी दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि याला आता आपल्याला करायचं मिक्स. एकदम जास्ती पाणी टाकलेलं नाही आहे कारण की पत्तागोबीला पण पाणी सुटतं, स्प्राउट्सला पण पाणी सुटतं कारण याच्यात मीठ आहे आणि याला घट्ट सरस ठेवलेलं आहे आपण. आणि एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे. गरम झालंय का बघूया. आता तेल तापलेलं आहे आणि आता याचे छोटे छोटे आपल्याला भजे तळायचे आहेत. पत्तागोबी आणि हे स्प्राउट सोबत खूप छान लागतात. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि तितकीच टेस्टी आहे बरं का. बस बस याला आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आणि सोबत स्वीट चिली सॉस चालेल किंवा केचप चालेल, काही पण चालेल. मी एक काम करून घेतो, याला तळून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बर्मीज भजी करण्यासाठी लागणारं साहित्य, बारीक चिरलेला कोबी, मोड आलेले मूग, मैदा, बेसन, हिरवी मिरची, मीठ, हळद, लसूण, आलं आणि कोथिंबीर. कृती, प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि बेसन सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, एक चमचा बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये एक छोटी वाटी मोड आलेले मूग आणि बारीक चिरलेला कोबी घालून सर्व एकत्र करून भजीसारखं गरम तेलात तळून घ्यावं. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून बर्मीज थाळी सर्व्ह करावी. आपली बर्मीज थाळी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसते आहे. त्याच्यामध्ये अर्थात आपण खाऊसवे बनवले आहेत, नंतर हे आपण बर्मीज स्टार्टर बनवले आहे, त्याबरोबर कोकोनट राईस आहे, बर्मीज पोटॅटो करी आहे, फ्रूट्स वगैरे आहेत, सॅलेड आहे, कॅबेजचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे. पण आज आपण ज्या रेसिपीज बनवल्या आहेत त्या कशा झाल्या हे मी तुम्हाला चाखून सांगतो. Hmm.
हाऊसवेचा जो बेस आहे, जो आपण सूप तयार केलं, ते खूप फ्लेवरफुल आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण, कोकोनट, मला वेगवेगळ्या चवी लागतात. त्यात मध्येच आपल्याला जिरं लागतं आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तिखटपणा पण आहे मिरचीचा वगैरे. तर त्याचं त्याचबरोबर जेव्हा आपण जे वरती टॉपिंग टाकले आहेत ना, त्यात मला तोंडात खाताना फ्राईड अनियन, तळलेला कांदा लागला आहे, लसूण त्याचा फ्लेवर आहे, या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. कढीपत्त्याचा पण फ्लेवर येतो आहे छान. आणि कसं आहे, यात एवढे सगळे फ्लेवर्स आणि एवढे सगळे छान इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यामुळे याच्या कॉम्बिनेशननी आणि टॉपिंगमुळे ही डिश मस्त झालेली आहे. त्याला एक असं क्रीमी अशी टेस्ट आहे, याच्यामुळे आपण खोबऱ्याचं जे दूध टाकलं आहे, नारळाचं दूध, त्याच्यामुळे क्रीमी अशी टेस्ट आली आहे. आणि जिरा, धणे आणि मिरची याच्यामुळे त्याला थोडंसं फ्लेवरफुल असं हे सूप झालेलं आहे. आणि इथे आपण जे बर्मी स्टार्टर बनवलं, जे आपण बीन स्प्राउट आणि कोबीपासून जे पकोडे बनवलेत ते बघूया. वा, एकदम कुरकुरीत झाले. त्याचं कारण हे आहे की बेसन आणि मैदा दोन्ही पण गोष्टी आपण यात वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर खाताना आलं लसूण, हिरवी मिरची ती पण लागते आहे. झणझणीत झाले आणि मस्त झाले ते. मंडळी आजच्या रेसिपीज करा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आजचा एपिसोड इथेच संपतोय, पण पुढच्या एपिसोड मध्ये, पुढच्या भागामध्ये आपली परत भेट होणार आहे. आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी तुमच्या भेटीला परत येणार आहे. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी भिजल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात राहावे.